नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, या नवरात्रीमध्ये आपण कोणती वस्तू घरी आणल्यानंतर आपलं नशीब बदलेल, अशाच काही वस्तू आणि उपाय आहेत ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजेच लाल बटणावरती क्लिक करा. प्राचीन तंत्र मंत्राच्या ग्रंथात अशा अनेक युक्त्या सांगण्यात आल्या आहेत ज्यामुळे तुमची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते. अट एवढीच की तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा आणि पूर्ण निष्ठेने करा. इतकंच नाही तर अनेक वेळा घरात काही वस्तू आणून तुमची समस्या देखील दूर होते. चला तर जाणून घेऊयात अशा काही उपायांबद्दल जे तुम्ही नवरात्रीच्या दिवसांमध्ये केले तर त्यांचा परिणाम नक्कीच दिसून येतो. भगवान शिवाला प्रिय असलेला धतुरा माँ महाकालीलाही तो खूप प्रिय आहे. नवरात्रीच्या वेळी शुभ मुहूर्तावर धतुऱ्याच्या मुळाची स्थापना करून माँ महाकाली क्री या बीज मंत्राचा जप केल्यास साधकाच्या सर्व समस्या दूर होतात. तसंच नवरात्रीमध्ये केळीचे रोप घरी आणा, एका भांड्यात किंवा एका कुंडीमध्ये लावा आणि त्याच्या मुळास 9 दिवस पाणी अर्पण करा. गुरुवारी पूजा केल्यानंतर मुळात थोडे कच्चे दूध अर्पण करा, यामुळे पैशाची आवक सुरू होईल. नंतर ते तुम्ही अंगणामध्ये लावू शकता किंवा घराच्या पाठीमागे देखील लावू शकता. नवरात्रीमध्ये कोणत्याही शुभ मुहूर्तावर तुळशीचे रोप घरी आणून कुंडीत लावा. या रोपाजवळ सकाळ संध्याकाळ दिवा लावा आणि पाणी द्या. यामुळे माँ लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि धन आणि कुटुंबाशी संबंधित सर्व समस्या देखील दूर होतात. शुभ मुहूर्तावर हर सिंगरची पाटी लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवावी. पैशाशी संबंधित असलेल्या समस्या कायमच्या दूर होतील. तसंच शुभ मुहूर्तावर ज्येष्ठ पान तोडून त्यावर ताजी हळद टाकून स्वस्तिक बनवावं आणि घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवायचे. सर्व कामं होतील. नवरात्रीच्या कोणत्याही शुभ मुहूर्तावर शंखपुष्पीचे मूळ आणा. ही मुळी चांदीच्या डब्यात ठेवून घरातील तिजोरीत किंवा कपाटात ठेवावी. यामुळे पैशाची कमतरता तुम्हाला कधीच भासणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि या वस्तू तुम्ही नवरात्रीमध्ये नक्की घरी आणा, जेणेकरून तुमचं नशीब बदलेल, तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. तर लगेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.